नमस्कार, रयतेश डेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संच मान्यतेसाठी आवश्यक असणाऱ्या टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ ह्या कशा पद्धतीने फॉरवर्ड करायचा त्या संदर्भामध्ये आज माहिती घेऊया. education.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संच मान्यता या पोर्टलवरती जायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी आपण संच मान्यता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन करावं लागेल. आपला जो नियमित पासवर्ड आणि युजर आय डी टाकून या ठिकाणी योग्य तो कॅप्चा एंटर करून आपण लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर आपला जो नेहमीचा होम पेज आहे इंटरफरन्स असणार हे पेज तुमच्या समोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला वर्किंग पोस्ट हा तुम्हाला शेवटी तुम्हाला एक टॅब दिसेल. या वर्किंग पोस्टमध्ये बॅकलॉग फॉर एंट्री फॉर टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ हा पर्याय दिलेला आहे, याच्यावरती क्लिक करा. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अकॅडमिक इयर 2019-20 हे सिलेक्ट करून सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्या शाळेचं नाव आणि लोएस्ट क्लास, हायेस्ट क्लास आणि आपलं जे स्कूल मॅनेजमेंट आहे त्या संदर्भामध्ये माहिती येईल. या ठिकाणी ॲड वर्किंग टीचिंग पोस्ट असा एक पर्याय आहे, त्यामध्ये त्याच्यावरती आपण क्लिक करू. म्हणजे सर्व शिक्षकांची माहिती याच्यामध्ये, म्हणजे टीचिंग स्टाफची, यामध्ये आपलं जे काही मीडियम आहे ते मीडियम आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला ज्या पद्धतीने तुम्हाला कशा तुमचं जे स्कूल मॅनेजमेंट आहे, पार्शली एडेड असेल पार्शली 60% 20%, ज्या पद्धतीनं विनाअनुदानित असेल ते अनएडेड, कायम विनाअनुदानित असेल किंवा सेल्फ फायनान्स असेल, तर या पद्धतीने या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आपला टोटल स्टाफ किती आहे तेवढा बरोबर या ठिकाणी कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. यामध्ये हेडमास्टर 1, 0 सुपरवायझर नाही आहे. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 शिकवणारे 4 आहेत. अंडर ग्रॅज्युएट 6 ते 8 2 आहेत आणि अंडर ग्रॅज्युएट टीचर एकूण 2. अशा पद्धतीची ही माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे. या ठिकाणी टोटल तुमचा जो स्टाफ आहे तो स्टाफ टोटल तुम्हाला या ठिकाणी आलेला दिसेल. त्यानंतर तुम्ही अपडेट या बटणावरती क्लिक करायचं. नंतर ती एक पॉपअप मेसेज येईल, तुम्हाला दिलेली माहिती योग्य असेल ते ओके या बटणावरती क्लिक करा. हा डाटा आपला अपडेट सक्सेसफुली झालेला आहे. नंतर याच पद्धतीनं तुम्ही या टॅबवरती येऊन हा जो काही तुम्ही डाटा अपडेट केलेला आहे, आता मराठीचा अपडेट केलेला आहे, मराठी माध्यम टाकून हे आपण अपडेट केले, ते आता आपल्याला फायनलाइज करायचं आहे. म्हणजे हा डाटा आपला बीओ लॉग इनला जाईल, तो क्लस्टर लेवलला फॉरवर्ड होईल. नंतर याच पद्धतीनं ॲडिंग नॉन टीचिंगची आपल्याला माहिती लिहायची आहे. या ठिकाणी जे आपल्याला उपलब्ध नॉन टीचिंग स्टाफ आहे त्या संदर्भाची आपल्याला माहिती या ठिकाणी फिलअप करायची आहे. ज्युनियर क्लर्क आहे, लॅब अटेंडन्स नाही आहे, लायब्ररी नाही, लायब्ररी पार्ट टाइम नाही आणि क्लास 4th एम्प्लॉई म्हणजे या ठिकाणी प्यून शिपाई यांची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. त्यामध्ये 2 टाकून नायक नाही आहे, लॅब अटेंडन्स नाही. तर हे याखाली आपल्याला सर्वात शेवटी फायनलाइज असा एक ऑप्शन आहे, या फायनलाइज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर ओके या बटणावरती क्लिक करा. हा डाटा आपला फायनलाइज सक्सेसफुली झालेला आहे, हा संच मान्यतेसाठी फॉरवर्ड झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या शाळेची माहिती संच मान्यतेसाठी फॉरवर्ड करा. जय हिंद, जय कर्मवीर. ओके.